हिट अँड रन केल्यास 10 वर्षे तुरुंगवास, 7 लाखांचा दंड. हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक बस चालकांचा संप. ट्रक डंपर आणि बस चालक सध्या देशभरात संपावर आहेत. चालकांचा निषेध केंद्र सरकारच्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात आहे, ज्यात 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 7 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. या विरोधात देशभरात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या नवीन हिट अँड रन कायद्या विरोधात ट्रक डंपर आणि बस चालक रस्त्यावर उतरले आहेत. भाजीपाला, पेट्रोल, डिझेल यासारख्या मूलभूत वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहतूक सेवाही ठप्प झाल्या आहेत. देशातील विविध शहरांमध्ये लोकांचे हाल होत आहेत. सार्वजनिक वाहतूक वापरणारे लोक तासन तास बस थांब्यावर बसची वाट पाहत आहेत, पण त्यांना सार्वजनिक वाहतूक करणारे कोणतेही वाहन सापडत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपत असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंप आणि गॅस स्टेशनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वास्तविक केंद्र सरकारने हिट अँड रन या संदर्भात नवे कायदे केले आहेत, ज्यानुसार ट्रक किंवा डंपर चालक एखाद्यावर पळून गेल्यास त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. याशिवाय 7 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा आणि तो पोलीस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र या कायद्याअंतर्गत 2 वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती. मात्र नवीन कायदा लागू झाल्यानंतर गुन्हेगाराला आता 10 वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे. मात्र जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्याची तरतूद आहे. ट्रक डंपर चालक आणि बस चालक या कायद्यालाच विरोध करत आहेत.